संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात, परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जातो. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नाहीत तर मोठी गोष्ट नाही, परंतु तुमच्याजवळ काही ध्येयच नाही ही मात्र गंभीर समस्या आहे. देवाची दोन मुले आहेत, यश अपयश दोघांची इज्जत करा. तुम्ही यशावर जास्त प्रेम केले तर अपयश तुम्हाला छळल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूरही काही वेगळाच असतो. चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते. तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, ठोका किंवा ठेचून बारीक बारीक करा तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल. आपण प्रामाणिक असलो तर कदाचित मित्र जास्त संख्येने नाही मिळणार आपल्याला, पण मिळणारे मित्र योग्य आणि चांगलेच असतील. चांगले दिवस येतील म्हणून वाट पाहत बसू नका. उठा आणि स्वतःच्या हाताने चांगले दिवस आपल्या आयुष्यात खेचून आणा. स्वप्न बघा, स्वप्न जगा, येतील लाख अडचणी त्यावर मात करा. जरी झाले उद्ध्वस्त तुझे मार्ग, तू नव्याने यशाची शिखरे गाठ. प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किंमत शून्य असते. कष्टामुळे भविष्यकाळ चांगला होतो आणि आळसामुळे वर्तमान काळ. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटाशी सामना करून मिळेला विजय हा इतिहास घडवतो. फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. जीवनात काही असे क्षण येतात की त्याचे गणित सोडवणे आपल्याला असह्य होते, त्याच वेळी आपली खरी कसोटी असते. त्या क्षणांना आपण कितपत सामोरे जातो व कशा प्रकारे त्यांचा सामना करतो याची